दुःख सारे विसरून जाऊ, सुख भगवंताच्या चरणी वाहू. राहिलेली स्वप्ने अधुरी स्वप्ने नव्या या वर्षी पुन्हा नव्याने, नव्या नजरेने, नव्या जोमाने, नव्या उत्साहाने पुनश्च एकदा पाहू स्वप्न आपलं एकच. आपलं ध्येय, आपला ध्यास आणि आपलं स्वप्न, 1650 तीर्थस्थानाचं महादर्शन, महादर्शनाचा लाभ आपल्याला महापरिवाराला दाखवायचा आहे आपल्या चॅनलवर. तर आपल्या टीमकडून, महानभाव यूट्यूब चॅनलच्या टीमकडून, परिवाराकडून तुम्हा सर्व प्रेक्षकांना नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा. बंधूंनो, हे नवीन वर्ष इंग्रजी नववर्ष याला आपण म्हणूयात. हे इंग्रजी नववर्ष आपल्याला सुखाचं, समाधानाचं, समृद्धीचं जावं असं भगवंताच्या चरणी प्रार्थना करण्यासाठी आपल्याला जायचंय श्री क्षेत्र ब्रह्मगिरी. बंधूंनो, ब्रह्मगिरी जेथे गोदावरीचा उगम, ज्या गोदावरती, गोदावरीच्या तिरेवरती आमच्या स्वामींनी आपलं संपूर्ण जो मार्गक्रमण होता तो याच नदीच्या तिरेवरती केला, जीवांचा उद्धार करत करत जीवांच्या कल्याणासाठी. या गोदावरी नदीचा उगम जेथे आहे ते स्थान म्हणजे श्री क्षेत्र ब्रह्मगिरी. बंधूंनो, ब्रह्मगिरीला जाणार आहोत तर तिथे भव्य अशी, भयान अशी, भयानक अशी चढण आपल्याला पार करायची आहे. ट्रेकिंग आहे, स्टोन पॅच आहेत, माकडं आहेत, खूप साऱ्या गमती जमती आहेत आणि सोबत गोदावरीचं उगमस्थानसुद्धा आपल्याला बघायचं आहे. खूप लंबा हा व्हिडिओ होणार आहे, माहीत नाही 25 मिनिटाचा होईल, 30 मिनिटाचा होईल, सांगू शकत नाही. पण हा व्हिडिओ जो आहे तो पूर्ण तुम्हाला बघायचा आहे आणि आनंद घ्यायचा आहे. यासोबतच हा व्हिडिओ तुम्हाला लाईक करायचा आहे, शेअर करायचा आहे, या व्हिडिओच्या खाली कमेंट द्यायची आहे आणि सबस्क्राईब जर केलं नसेल तर या चॅनलला सबस्क्राईबसुद्धा करायचं आहे. तर बंधूंनो, चला जाऊयात आज श्री क्षेत्र ब्रह्मगिरी. पण तत्पूर्वी पुनश्च एकदा या नवीन वर्षाच्या तुम्हाला मनपूर्वक शुभेच्छा. धन्यवाद. मंडळी, फायनली आपण आता येऊन पोहोचलो आहोत ब्रह्मगिरी पर्वताच्या पायथ्याशी. आपण बघितलंच आत्ता एवढा भला मोठा हा पर्वत, डोंगर. आता आपल्याला जायचं आहे शिखरावरती, जेथे सर्वज्ञ श्री चक्रधरस्वामींचं चरणांकित स्थान आहे. वरती जाण्यासाठी खूप सारा डोंगर आपल्याला पार करायचं आहे. पायऱ्या आहेत, माकडं आहेत, ट्रेकिंगही आहे, खूप सारा ट्रेकिंगचा अनुभव वगैरे आपल्याला आज सोबत घेऊन जायचं आहे. तुम्ही आहात ना, तर चला आपण लगेच निघूयात आणि जाऊयात आता स्वामींच्या स्थानाला वंदन करण्यासाठी. दंडवत प्रणाम मंडळी. तर आपण आलेलो आहोत ब्रह्मगिरीच्या पायथ्याशी आहोत. आता सध्या आपण इथून आपल्याला पायऱ्याचा पॅच चालू होणार आहे, त्यानंतर भरपूर मोठा पायऱ्याचा पॅच झाल्यानंतर स्टोन पॅच आहे, त्यानंतर डोंगर भाग आहे, त्यानंतर ब्रह्मगिरी येणार आहे आपल्याला. तर आपण आता सुरुवात करणार आहोत. आपल्यासोबत आहेत सन्माननीय मित्र चेतन भाऊ पवार, यूट्यूब चॅनलचे सर्वे सर्व माननीय सागर भाऊजी मते आणि मी प्रवीण. तर चला, आपण उत्सुक आहात ना यायला? चला तर पायऱ्या पण चढायच्या आहेत, खूप साऱ्या पायऱ्या आहेत, तर चला जाऊयात.
मंडळी नियरली 150 पायऱ्या चढल्यानंतरला खूप थकवा लागला आहे आता. श्वासही घ्यायला म्हणजे त्रास होतोय. सोबत आणलेलं लिंबू पाणी आहे ते घेऊयात आणि पुन्हा पुढचा गड सर करण्यासाठी निघूयात. घनदाट अशा जंगलातून प्रवास सुरू आहे या मानवाडी टँडर टीमचा. सवय नाही ट्रेकिंगची, पायऱ्या चढता चढताच थकवा लागलेला आहे. ओ माय गॉड, श्री चक्रधरजी महाराज कृपा करीव जी. मंडळी, जे तुम्हाला व्हिडिओच्या सुरुवातीला बोललो होतो की माकडांचा इथे आपल्याला अनुभव घ्यायचा आहे. उपद्रव करतात ते माकड. उपद्रव म्हणत का? उपद्रव म्हणजे काय असतं? दोन्ही सारखंच. मग मी काय वाईट बोललो होतो का? उपद्रव करतात ते माकड. तर शूट आम्ही कदाचित घेण्याचा प्रयत्न खूप करणार आहोत, पण जर त्या माकडांनी जर आम्हाला हे जर केलं, अमेरिज करून घेतात, त्यामुळे प्रयत्न करू शूट करण्याचे. होणार तर नाही ते शक्य, बघू, प्रयत्न करू आम्ही ॲज पॉसिबल ॲज आम्ही ट्रायच करू. माझ्या चॅनलला मला ते द्यायचं आहे. आणि विशेष म्हणजे हा जो आहे ना तो अवघड प्याच आहे. सो मोहन, एकदा दाखवणार ते पाठीमागे. मंडळी, ज्या पॅचबद्दल मी तुम्हाला बोललो होतो, अवघड पॅच, तो कव्हर करण्याचा पूर्णपणे प्रयत्न केला आहे. मागे माकड होते, माकडांनी खूप त्रास दिला, परंतु जिथं थोडासा चान्स मिळाला ते शूट करत आहे. थांब रे, पुढे माकड थांब. जवळपास एक एक फुटाची पायरी आहे आणि ती चढावी लागते. आणि म्हणजे खूप दमचाक होते ॲक्च्युली, खूप थांबत थांबत आलो आहे.
मंडळी जसं की मी तुम्हाला म्हटलं होतं स्टोन पॅच आहे पायऱ्या आहेत माकड आहेत आणि आता आहे ट्रेकिंगची खरी मजा। हा एवढा मोठा भला डोंगर आपल्याला अजून पार करायचा आहे नियरली 30-40% आपण आता चढलो असेल पण इथून पुढे आता डोंगराच्या डोंगराळ जे रोड असतात त्या पाऊल वाटेने आपण त्याला म्हणू शकतो त्या पाऊल वाटेने आपल्याला जायचं आहे। हा असा सारा हा डोंगर आहे। चला अधिक वेळ न घेता जाऊयात अजून खूप कवर करायचं आहे। सो फॅमिली एक चूक केली छोटीशी चढावरती पळण्याचा प्रयत्न केला जी चूक मी केली ती तुम्ही पुढे आल्यानंतर करू नका खूप थकवा लागला म्हणून थोडंसं बसलो आहे काही गरज नव्हती पळायची पण असे थोडीशी मस्ती सर्वांच्याच मध्ये ती जिरवली काढते भगवंताने खूप थकवा लागला माय गॉड चक्रधरजी महाराज कृपा करियो जी।
मंडळी फाइनली आपण आता पोहोचलो आहोत ब्रह्मगिरीच्या शिखरावरती, नाही म्हणता येणार, शिखर थोडंसं उंच आहे, परंतु जेथे आपल्या सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींचं चरणांकित स्थान आहे त्या मंदिराच्या अतिशय जवळ पोहोचलेलो आहोत। मोहन तुम्हाला दाखवेल आता, इथून मंदिर दिसतंय, हेच ते मंदिर आहे जेथे मानवपंथाची पताका, आपल्या धर्माचा अभिमान, आपला शुभ्र असा पांढरा ध्वज आणि बाजूला असलेलं त्या खालीच गुलाबी कलरचं ते सुंदर असं मंदिर। बंधूंनो, हा पूर्ण पॅच कवर केल्यानंतरला खूप थंडगार अशी हवा लागली, जो काही घाम वगैरे आला होता सर्व काही म्हणजे पूर्ण शीण जो होता तो उतरून गेला, असा हा नयनरम्य असा परिसर बघून आणि भगवंताच्या स्थानाला इथून वंदन करून। तर चला आपण आधी मेडिटेशन करूयात आणि नंतर मग भगवंताच्या दर्शनासाठी जाऊयात। मंडळी खूप आनंद आता जाणवतो आहे, एक वेगळी स्फूर्ती जाणवते, एवढा भयानक असा गड पार केल्यानंतर माझ्या स्वामींच्या स्थानाच्या वरती श्रीचरणावरती मी माझं मस्तक ठेवून भगवंताला वंदन करणार आहे। हेच ते मंदिर आहे जेथे सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींचं हे सुंदर असं मंदिर आहे। खूप आनंद वाटतोय आता भगवंताला वंदन करण्यासाठी, तर चला आपण जाऊयात आणि आता स्थानवंदन करूयात। भाव सौरव पाठिण्य जया जे करावे
शिर प्रतिज्ञानी सुपारीची भाव विरात जर्पितो सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी की जय। बंधूंनो, असे हे परम पवित्र स्थान आपण वंदन केलं, भगवंताच्या पवित्र स्थानाच्या ठाई आपण अवसरही केला। आता या पवित्र स्थानाची पवित्र अशी लीळा आपल्याला श्रवण करायची, त्यासाठी आपल्यासोबत आहेत आदरणीय श्रद्धेय परम पूज्य परम महंत श्री गोविंदराज बाबाजी अंकुळनेरकर। बाबाजी नियरली 10 वर्षापासून या पवित्र स्थानाची सेवा करत आहेत। साधी गोष्ट नाही बंधूंनो, दररोज सकाळी हा पर्वत चढून येणे, हा पर्वत उतरून जाणे, माकडांचा उपद्व्याप अशा खडतर परिस्थितीमध्ये बाबाजी या स्थानाचा सांभाळ करत आहेत। बाबाजींचे जेवढे आभार मानावेत ना, तेवढे कमी आहेत, आम्ही पामर नाही व्यक्त करू शकत। भगवंताच्या कृपेने बाबाजी स्थानाचा सांभाळ करत आहेत, सेवा करत आहेत। येथे येणाऱ्या जाणाऱ्या भाविकांची काळजीसुद्धा तेच घेतात। अशा बाबाजींच्या अमृतमय वाणीतून आपण या स्थानाची लीळा श्रवण करणार आहोत। दंडत बाबाजी। महानुभाव यूट्यूब चॅनल औरंगाबाद या चॅनलच्या माध्यमातून आपण ब्रह्मगिरी या ठिकाणी आलात, अपना सर्वांना दंडवत प्रणाम। तर या ठिकाणी स्वामींचं आहे वस्तीस्थान, म्हणजे स्वामींचा या ठिकाणी एक दिवसाचा मुक्काम आहे। एक दिवसाचा मुक्काम असताना स्वामींचा मुक्काम ज्यावेळेस सिन्नरला असताना त्यावेळेस स्वामींच्या भेटीसाठी सारंग पंडित आले होते। तर संध्याकाळचा स्वामींचा पूजावसर चालू असताना सारंग पंडितांची आणि स्वामींची भेट झाली, मग स्वामींचा पूजावसर झाला, आरोगणा झाली, आरोगणामध्ये स्वामींचं भोजन झालं आणि तिथे पास्ते रोडला पट्टीशाळा आहे, त्या पट्टीशाळेमध्ये स्वामी वेडे करत असताना, म्हणजे त्या ठिकाणी स्वामी फिरत असताना, त्यावेळेस स्वामींसोबत माहीम भट्ट, नाथोबा, चांगदेव डखले, सारंग पंडित, महादाईसा हे स्वामींचा सोबत होत्या। तर त्यावेळेस सारंग पंडितांनी स्वामींना विचारलं की बाबा चला आपण त्र्यंबकी जाऊ आणि तिथून त्र्यंबकी घेऊन येऊ। त्र्यंबकी म्हणजे जी महादेवाची जी पिंड असते ती पिंड घेऊन येऊ। आता सारंग पंडित हे अन्य भक्त होते, अन्य साधू होते, त्यांना परमेश्वर आपल्याजवळ आहे याची जाणीव नव्हती, परंतु ते स्वामींना कोणत्या दृष्टीने मानत होते की ज्ञानीपुरुष आहे, सत्पुरुष आहे म्हणून ते स्वामींना मानत होते। तर त्यावेळेस स्वामींनी होकार दिला आणि दुसऱ्या दिवशी स्वामींनी भक्तजनांना घेतलं आणि सारंग पंडितांबरोबर निघाले। मग स्वामी येतानी पंचवटी, गंगापूर, अंजनेरी मार्गे त्र्यंबकेश्वरमध्ये आले। आता त्र्यंबकेश्वरमध्ये आल्यावर 12 ज्योतिर्लिंगापैकी आद्य ज्योतिर्लिंग त्र्यंबकेश्वरमध्ये, म्हणजे पहिलं ज्योतिर्लिंग त्र्यंबकेश्वरमध्ये। तर ज्योतिर्लिंग आहेत 2, तर एक आहे पेशवेकालीन जे मोठं मंदिर आहे आणि जे पुरातनकालीन जे ज्योतिर्लिंग आहे ते गोदावरी नदी अहिल्या नदीचा संगम आहे, त्या संगमाच्या ठिकाणी जुना महादेव मंदिर असं नाव दिलेलं आहे त्याला। तर त्या मंदिरामध्ये जात असताना त्यावेळेस सारंग पंडितांबरोबर त्यांचे काही भक्त सोबत होते, तर त्यांनी त्यांचं सर्व देवी देवतेचं अभिषेकाचं साहित्य घेतलं आणि त्यावेळेस स्वामी आणि आपले भक्तजन बाजूला उभे होते। तर त्यावेळेस सारंग पंडितांनी परत स्वामींना विचारलं की बाबा आम्ही सर्व अभिषेकाचं साहित्य घेतलं, आपण काहीच नाही घेतलं। मग त्यावेळेस स्वामींनी एक नारळ पान सुपारी फूल घेतलं आणि त्या महादेवाच्या मंदिरामध्ये जात असताना तिथे एका कोपऱ्यामध्ये भांडं होतं, म्हणजे दगडी पाषाण होतं, पात्रासारखं ते भांडं होतं, त्याला मानदान विशेष म्हणतात। आज तो मानदान विशेष आपल्याला अंजनेरीच्या 10 किलोमीटर पुढे खंबाळे म्हणून गाव आहे, त्या खंबाळे रोडवरती तो मानदान विशेष करायला मिळतो। तर त्या मग त्या पात्रामध्ये तो स्वामींनी वेळा तो सवळा केला, म्हणजे धुवून घेतला आणि तो त्या महादेवाच्या पिंडेला वेळा वाहिलेला आहे। मग तो त्या ठिकाणी वेळा का वाहिला की त्या ठिकाणी मालनी मातेने पंचलिंगेला वेळा वाहणे असा मनोरथ होता मालनी मातेचा, तर तो पूर्ण करण्यासाठी स्वामींनी त्या ठिकाणी वेळा वाहिलेला आहे। दुसरं कारण असं आहे की त्या ठिकाणी जे काही सूक्ष्म जीवजंतू होते ते त्या ठिकाणी
नरक भोगवत होते, नरकातून काढून चांगल्या फळाला पाठवण्यासाठी त्या ठिकाणी विडा वाहिलेले आहेत. विडा वाहण्याचे कारण दोन आहेत त्या ठिकाणी. मग तिथं स्वामींचं 3 दिवस त्र्यंबकेश्वरमध्ये वास्तव्य झालं आणि मग तिथून स्वामी ब्रह्मगिरीच्या पलीकडे गंगाद्वार आहे, त्या गंगाद्वारला जिथे गोदावरी निघते त्याच्या शेजारी कोलंबिका मातेचं मंदिर आहे, त्या मंदिरामध्ये स्वामी थोडा वेळ बसलेले होते आणि स्वामींसोबत चांगदेव ढकले होते. तर जिथे गोदावरी निघते तिथे कोळाई देवीची मूर्ती आहे, तिच्या नाभेतून म्हणजे तिच्या बिंबीतून ती गोदावरी बाहेर पडते. तर मग ते चांगदेव ढकले त्या मूर्तीजवळ गेले आणि त्यांनी आपली करंगोळी त्या बिंबीमध्ये घातली, सांगितलं खाली गुरे वासुरे गावाची गावं वाहून नेसी, आता माझी करंगोळी वाहून दाखव. मग स्वामींनी ढकलांना शिक्षा पण केलं, सांगितलं की देवतेशी निरोध होईल ऐसे न के जगा ढकल्या, म्हणजे देवतेला कोप होईल असं करू नका. मग ते ढकल्याने ती करंगोळी काढली, स्वामींजवळ आले, 5 दंडवत घातले आणि मग तिथून स्वामी या ठिकाणी आल्याच्या नंतर आता हे जे स्थान आहे हे आहे औदुंबरे आरोगण स्थान. या म्हणजे या ठिकाणी ज्यावेळेस गंगाद्वारावरून स्वामी या ठिकाणी आल्याच्या नंतर भक्तिजनांना गौतम ऋषीच्या भातवड्या दाखवणे, म्हणजे गौतम ऋषींची शेती दाखवणे हे स्थान उपलब्ध नाही आहे. भक्तिजनांना दिव्यदृष्टी देऊन मुंबईचे जे अरबी समुद्र आहे ते इथून अवलोकन केलेले आहे ते स्थान उपलब्ध नाही आहे. हत्तीदार शंका धरविणे हे स्थान उपलब्ध नाही आहे. मग आता भक्तिजनांनी आपल्या भिक्षापात्र आपल्या जे काही मात्रा वगैरे होत्या त्या खाली धर्मशाळेमध्ये ठेवल्या होत्या. मग आता इथे आल्याच्या नंतर सर्वांना भूका लागल्या तर काय करायचं? मग त्यावेळेस स्वामींनी भक्तिजनांना सांगितलं भट्टो उंबरे तोडा. मग ते भक्तिजनांनी उंबरं तोडले आणि स्वामींजवळ ठेवले, स्वामींच्या समोर ठेवले आणि स्वामींनी ते भक्तिजनांना प्रसाद म्हणून दिले. स्वामींनी उंबराची आरोगणं केली, उंबराला निमित्त करून ब्रह्मांड रचनेचं तत्व या ठिकाणी सांगितलं, सत्य अहिंसा मानवतेचा धर्म या ठिकाणी सांगितलं आणि गौतम ऋषींनी गोदावरी या ठिकाणी कशी प्रगट केली हे महात्म्य स्वामींनी भक्तिजनांना सांगितलं. आणि मग इथून स्वामी परत अंजनेरीला मुक्कामी गेले, तिथून परत गंगापूर पंचवटी आडगाव सुकेनं म्हणजे आपण गंगातीराने जे स्थानं करतो नांदेड राहीरपर्यंत ज्याला आपण उभय गंगातीर म्हणतो ती गंगातीराची सुरुवात इथून आहे. गोदावरीची सुरुवात इथूनच आहे आणि स्वामींच्या गंगातीराची सुरुवात इथूनच आहे. बंधूंनो, आपला मानभाई टू चॅनलचा परिवार, जवळपास 2.5 लाख सदस्यांचा आपला परिवार, खूप आनंद होतो जेव्हा माझ्या परिवारातील सदस्य मला भेटतात. आज मिनलताई भेटल्या, आमचा आनंद आमचा उत्साह द्विगुणित करून गेल्या. ताई खरोखरच आम्हाला खूप आनंद झाला आपण आम्हाला भेटलात. आपली काय प्रतिक्रिया आपण आमच्यासोबत व्यक्त करावी? खरंच तुमचं एवढंच छान आहे की तुमच्या चॅनलमुळे आम्हाला स्थान दर्शनाला खूप असं इच्छा होते की स्थान दर्शन घडावं आणि तुमचं जे बाराखंडीचं चालू आहे ते खूपच एकदम असं अप्रतिम आहे, म्हणजे व्यक्त पण नाही करू शकत की काय आहे त्याच्यामध्ये. आणि तुमच्या चॅनलमुळे खरंच ना स्थान करण्याची खूप इच्छा असते आणि तुमच्यामुळेच मला स्थान करण्याची असं नेहमी इच्छा होते दर महिन्याला की नाही काहीतरी स्थान दर्शन घडावं, म्हणजे तुमची आणि तुमची भेट घेण्यासाठी पण मी खूप आतुरता होते की तुमचं पण तुमची भेट व्हावी माझ्या मनामध्ये होतं. आणि जसं मी चढली तेव्हा मला वाटलं की नाही तुमचं सागरदादांना सांगावं की नाही ह्या स्थानाला पण या खरंच आणि खरंच तिथे भेट झाली की स्वामींनी मला तुमची पण भेट घडून दिली की सागरदादांना पण भेट. ऍक्च्युली ताईंचा फोटो लागला त्याच्या डोमिग्राम लावलं त्यावेळेस की सागरदादांना भेटायचं आहे. पण बघा योगायोग भगवंताची कृपा अशा या कठीण चढण्यावरती असेल ब्रह्मगिरी पर्वतावरती असेल त्यांची भेट झाली. ताई खरोखरच खूप दंडवत प्रणाम, असं स्थान दर्शन तुमच्यामुळे आमचं अजून घडत राहो. चला दंडवत प्रणाम. बंधूंनो, असा हा छोटासा प्रयत्न होता माझ्या या परिवाराला हे स्थान दर्शन घडवण्याचा. खूप मेहनत घ्यावी लागली असं म्हणता येणार नाही, परंतु दमछाक मात्र नक्की झाली.
परंतु भगवंताला वंदन केल्यानंतर, स्थानाला वंदन केल्यानंतर तो सर्व शिंज होता तो उतरून गेला. यायचं कसं ब्रह्मगिरीला स्थानवंदन करण्यासाठी? रस्ता महत्त्वाचा आहे, तो पुढील प्रमाणे. नाशिक हा महाराष्ट्रातील एक प्रसिद्ध जिल्हा आणि नाशिकचा एक तालुका त्र्यंबक, अर्थात त्र्यंबकेश्वर मंदिर जेथे आहे तेच ते ठिकाण. नाशिकपासून निअरली 30 ते 35 किलोमीटरचं अंतर आहे त्र्यंबकेश्वरचं. त्र्यंबकेश्वरपासून ब्रह्मगिरीचा पर्वत आहे, संपूर्ण तो ट्रेक आहे. बघितलंच आपण स्टोन पॅच वगैरे काय, माकड वगैरे सगळ्या गमती जमतीसुद्धा आपण बघितल्या. हे जवळपास जे अंतर आहे ते 4 ते 5 किलोमीटरचं आहे. तर तुम्ही हे स्थानवंदन करण्यासाठी नक्की याल. आणि इथे विशेष म्हणजे जेव्हा तुम्ही शिखरावरती येता तिथे लगेच उजव्या साईडला आपल्याला मंदिर दिसायला लागतं. आपण जर जेव्हा चढण केली तर डाव्या साईडला आहे. डाव्या साईडला आल्यानंतरला आपल्याला झेंडा दिसतो आपला, त्याचप्रमाणे गुलाबी कलरचं मंदिर दिसतं. आणि मूळ ब्रह्मगिरी हे प्राचीन मंदिर आहे, त्या प्राचीन मंदिराच्या बाजूला सर्वज्ञश्री चक्रधरस्वामींचं हे स्थान आहे. बंधूंनो, असं हे परमपवित्र स्थानवंदन करण्यासाठी आपण चुकायला नाहीच पाहिजे. तुम्ही नक्की याल हे स्थान दर्शन करण्यासाठी. यंग पोरांनी तर नक्कीच यायला पाहिजे. हा ट्रेकिंगचा अनुभव तुम्ही घ्यायलाच पाहिजे. तर लवकरात लवकर प्लॅन करा आणि हे पवित्र स्थानवंदन करण्यासाठी तुम्ही याल ही आशा बाळगतो आणि एक प्रेमाची तुम्हाला विनंती करतो. हा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करायचं आहे, शेअर करायचं आहे तुमच्या मित्रपरिवारामध्ये, कमेंट द्यायचे तुम्हाला हा व्हिडिओ बघून काय वाटलं तर, आणि नवीन जर असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे. तर मंडळी, पुन्हाच एकदा तुम्हाला या नवीन वर्षाच्या मनपूर्वक शुभेच्छा. हे नवीन वर्ष पुन्हाच एकदा तुम्हाला सुखाचं, समाधानाचं, समृद्धीचं जावो ही भगवंताच्या चरणी प्रार्थना करतो. हा व्हिडिओ इथेच संपवतो. पुन्हा भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये, श्रीक्षेत्र अंजिनेरी येथे. तोपर्यंत या सागराचा आणि या संपूर्ण मांडवा यूट्यूब चॅनलचा टीमचा, मांडवा यूट्यूब चॅनलच्या टीमचं मला म्हणायचं होतं, तुम्हा सर्वांना मनपूर्वक दंडवत. फायनली कंप्लीटेड. भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत दंडवत.